नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुळजाभवानी माध्यमिक विद्यालय संत ज्ञानेश्वर नगर लातूर शाळेमध्ये सुरू असलेल्या व्हिडिओ क्लासेस मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण इयत्ता 10वी या वर्गाचा भूगोल विषयाचा 7वा पाठ मानवी वस्ती या पाठाचा स्वाध्याय आपण पाहत होतो। मागील तासिकेमध्ये आपण थोडक्यात उत्तरे लिहा या प्रश्नातील दोन प्रश्नाविषयी चर्चा केली। पुढचा प्रश्न आपल्याला आज घ्यायचा आहे भौगोलिक कारणे लिहा। या प्रश्नामध्ये तुम्हाला शिकवलेल्या पाठावरती प्रश्न विचारला जातो, त्या प्रश्नाचं भौगोलिक कारण तुम्हाला स्पष्ट करायचं आहे। तर या ठिकाणी आपण मानवी वस्ती या पाठामध्ये आपण शहरी वस्ती आणि ग्रामीण वस्ती या दोन वस्त्यांविषयी माहिती पाहिली, त्याचबरोबर भारतातील वस्ती आणि ब्राझील मधील मानवी वस्ती यांचा तुलनात्मक अभ्यास आपण या पाठामध्ये केलेला आहे। त्याचबरोबर या पाठामध्ये जे काही अभ्यास घटक आपण पाहिलेले आहेत त्या अभ्यास घटकाच्या वरतीच असे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात ज्या प्रश्नाचं भौगोलिक कारण तुम्हाला लिहायचं आहे। यामध्ये आज आपण दोन प्रश्न घेतलेले आहेत। पहिला प्रश्न आहे, पाण्याची उपलब्धता ही लोकवस्तीस चालना देणारा प्रमुख घटक आहे। पहिला प्रश्न आहे की पाण्याची उपलब्धता ही लोकवस्तीस चालना देणारा प्रमुख घटक आहे, याचं भौगोलिक कारण तुम्हाला स्पष्ट करायचं आहे। कारण पाण्याची उपलब्धता म्हणजे पाणी असणे, एखाद्या प्रदेशात पाण्याची उपलब्धता असेल, मुबलक असं पाणी असेल, त्या ठिकाणी नक्कीच लोकसंख्या ही दाट आपल्याला दिसून येते। याचं कारण असं सांगता येईल, आपल्याला भौगोलिक कारण स्पष्ट करत असताना मानव जीवनासाठी वेगवेगळ्या कारणासाठी पाणी किंवा पाण्याची ही नितांत गरज असते। त्याचबरोबर पाणी जर असेल तर त्या ठिकाणचा शेती या व्यवसायाचा विकास झालेला असेल, तसेच त्याचबरोबर इतर काही व्यवसाय आहेत जे पाण्यावर अवलंबून आहेत, त्यासाठी पाण्याची आवश्यकता असते, म्हणून अशा ठिकाणी लोकवस्ती ही आपल्याला दिसून येते। मग मानवास दैनंदिन जीवनामध्ये पिण्यासाठी व इतर अनेक कामासाठी पाण्याची गरज असते, त्याचबरोबर शेती व इतर अनेक उद्योगांसाठी पाण्याची गरज असते। हे पहिलं कारण तुम्हाला सांगता येईल। दुसरे कारण असं सांगता येईल की पाण्याची उपलब्धता असल्याशिवाय किंवा पाणी असल्याशिवाय शेतीचा विकास आणि इतर व्यवसायाचा विकास हा होणे शक्य होत नाही। पाण्याच्या उपलब्धतेमुळे शेतीचा व परिणामी इतर व्यवसायांचा विकास होतो, मानवाचा सुद्धा या ठिकाणी विकास होतो आणि त्यामुळे मानवी वस्ती या ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता आहे अशा ठिकाणी मानवी वस्ती या आढळून येतात असं आपल्याला सांगता येईल। म्हणून हे कारण आहे किंवा हे कारण आपण सांगितलं, म्हणून पाण्याची उपलब्धता ही लोकवस्तीस चालना देणारा प्रमुख घटक आहे असं आपल्याला सांगता येईल। आता दुसरा प्रश्न आपल्याला या ठिकाणी आपण घेतलेला आहे की भारतामध्ये नागरीकरण वाढत आहे, भारतामध्ये सुद्धा नागरीकरण हे वाढत आहे, याचं कारण सांगायचं असेल तर शेतीतील प्रगती, उद्योगांचा विकास, शिक्षणाचा प्रसार, वाहतुकींच्या सुविधांचा विकास, त्याचबरोबर शैक्षणिक सुविधांची उपलब्धता इत्यादी कारणामुळे भारतात नवनवीन शहरे उदयास येत आहेत। भारतामध्ये नागरीकरण वाढत आहे किंवा भारतामध्ये नागरीकरण वाढत आहे याचं कारण जर सांगायचं असेल तर भारत देशामध्ये दिवसेंदिवस शेतीची प्रगती होत आहे, उद्योगांचा विकास होत आहे, वाहतुकीचा विकास होत आहे, त्याचबरोबर शिक्षणाचा प्रसार सुद्धा या ठिकाणी होत आहे। तसेच या ठिकाणी या शहरामध्ये रोजगारांच्या संधी सुद्धा उपलब्ध होतात, जसं शहरामध्ये मोठमोठी कारखाने असतात, मोठमोठे उद्योग व्यवसाय आणि या व्यवसायासाठी लागणारे जे कामगार आहेत या कामगारांना रोजगाराची संधी उपलब्ध होते आणि यामुळे
अनेक लोक हे ग्रामीण भागातून शहरी भागाकडे राहण्यासाठी येतात आणि त्यामुळे नागरीकरणामध्ये वाढ होते। या शहरात भारताच्या विविध भागातून लोक स्थलांतरित होत असतात, म्हणजेच रोजगाराची संधी प्राप्त होत असल्यामुळे या ठिकाणी ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये लोकांचं स्थलांतर होतं। परिणामी भारतामध्ये नागरीकरण हे वाढतं किंवा वाढत आहे, याचं हे आपल्याला कारण सांगता येईल। पुढचे सुद्धा एखादे आपण दोन प्रश्न घेऊ शकतो किंवा आणखीन दोन प्रश्नांचे भौगोलिक कारणे आपण घेऊ। दोन प्रश्न आपण पाहिले, यामध्ये पाण्याची उपलब्धता ही लोकवस्तीस चालना देणारा हा प्रमुख घटक आहे, याचं भौगोलिक कारण आपण पाहिलं। त्यानंतर पुढच्या दोन प्रश्नांचा आपण विचार करणार आहोत, पुढचे दोन प्रश्न आपण घेणार आहोत। पुढचे दोन प्रश्न आहेत, बघा की उत्तर भारतात अन्य राज्यापेक्षा दिल्ली आणि चंदीगड येथे नागरीकरण जास्त झाले आहे, याचं भौगोलिक कारण स्पष्ट करत असताना उत्तर भारतात अन्य राज्यापेक्षा दिल्ली आणि चंदीगड या चंदीगड येथे नागरीकरण जास्त झालेले आहे, याचं कारण पहा की उत्तर भारतामध्ये अनेक राज्यात हिमालयाचा पर्वतीय भाग असल्यामुळे तेथे शेती व इतर उद्योगांचा विकास हा पुरेशा प्रमाणात झालेला नाही, आणि हा झालेला नसून या ठिकाणी उत्तर भारतात अनेक राज्यात नागरीकरणाचा वेग हा आपल्याला कमी दिसून येतो। या उलट दिल्ली व चंदीगड ही शहरे मैदानी भागात असल्यामुळे, सपाट मैदानी भागात असल्यामुळे दिल्ली ही भारताची राजधानी आहे आणि चंदीगड पंजाब व हरियाणा या राज्याची राजधानी आहे, आणि म्हणून या ठिकाणी नागरीकरण जास्त झालेले दिसून येते। काय सांगितलंय की उत्तर भारतात अन्य राज्यापेक्षा, म्हणजे उत्तर भारतातील अन्य राज्य हे हिमालय प्रदेशामध्ये बरेच राज्य येत असल्यामुळे या ठिकाणी हिमालय प्रदेशाचा भाग येत असल्यामुळे या ठिकाणी शेती व अन्य इतर व्यवसायांचा विकास झालेला नाही तुलनेत, पण दिल्ली आणि चंदीगड हे राज्य आहेत किंवा हे ठिकाण जे आहेत आपण म्हणतो की मैदानी प्रदेशात आल्यामुळे ही शहरे मैदानी प्रदेशात आल्यामुळे या ठिकाणी आपल्याला लोकवस्ती ही मानवी वस्ती या ठिकाणी जास्त दिसून येते आणि नागरीकरण हे जास्त झालेलं आहे। त्याचं कारण आहे की दिल्ली ही भारताची राजधानी आहे आणि चंदीगड पंजाब व हरियाणा याची राजधानी असल्यामुळे या ठिकाणी नागरीकरणाची संख्या किंवा नागरीकरण हे जास्त झालेलं आपल्याला दिसून येत। लक्षात, फक्त दिल्ली आणि चंदीगड या शहरामध्ये आपल्याला नागरीकरण हे जास्त प्रमाणात झालेले दिसून येते, याच कारण काय आहे की उत्तर भारतातील अन्य राज्यापेक्षा दिल्ली आणि चंदीगड या ठिकाणी आपल्याला लोकवस्ती किंवा नागरीकरण हे जास्त प्रमाणात झालेलं दिसून येत। पुढचं कारण आपल्याला सांगता येईल की दिल्ली व चंदीगड या दोन्ही शहरात अनेक प्रशासकीय कार्यालय आहेत, त्याचबरोबर विविध उद्योग आहेत, बँका, इतर सोयी सुविधा उपलब्ध आहेत, यामुळे उत्तर भागात अन्य राज्यापेक्षा दिल्ली आणि चंदीगड येथे नागरीकरण हे जास्त झालेलं आपल्याला दिसून येत। त्याचबरोबर दिल्ली आणि चंदीगड या ठिकाणी बँकांच्या सुविधा, इतर सोयी सुविधा, त्याचबरोबर प्रशासकीय कार्यालय आहेत, यांचा विकास झालेला दिसून येतो, म्हणून या ठिकाणी नागरीकरण हे जास्त प्रमाणात आपल्याला झालेले दिसून येत। पुढचा प्रश्न आपल्याला असा येत आहे की ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत। ईशान्य भागात उच्च भूमीचा पलीकडचा भाग या पर्जन्य छायाचा प्रदेश म्हणून ओळखला जातो आणि या प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण केवळ 600 मिलीमीटर आहे, त्यामुळे हा भाग
आवर्षणग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो आणि परिणामी या ठिकाणी मानवी वस्ती आपल्याला विरळ दिसून येते. ब्राझीलच्या ईशान्येकडील भाग हा पर्जन्य छायेचा भाग म्हणून ओळखला जातो आणि या ठिकाणी पर्जन्य हे केवळ 600 मिमी इतकं पडतं, त्यामुळे हा भाग आवर्षणग्रस्त म्हणून ओळखला जातो आणि अशा भागामध्ये मानवी वस्ती ही विरळ दिसते. त्याचबरोबर पुढचं कारण सांगता येईल की पर्जन्याच्या अल्प प्रमाणामुळे या भागात शेतीचा पुरेशा प्रमाणात विकास झालेला नाही आणि परिणामी या भागात विखुरलेल्या ग्रामीण वस्त्या आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या या विरळ आहेत. हे भौगोलिक कारण या प्रश्नाचं आपल्याला सांगता येईल. मग अशा प्रकारची भौगोलिक कारणे आपल्या अभ्यासाशी संगती असलेले किंवा अभ्यासाशी निगडित असलेले आपण जे काही अभ्यास घटक आपण पाहिलेले आहेत या वरूनच किंवा या पाठावरूनच काही प्रश्न असे विचारले जाऊ शकतात की अशा प्रश्नांची भौगोलिक कारणे तुम्हाला स्पष्ट करायची आहेत. चार प्रश्नांची चर्चा आपण या तासिकेमध्ये केली. पुढील तासिकेमध्ये आपण पुढील प्रश्नाविषयी चर्चा करणार आहोत. या तासिकेमध्ये आज आपण इथंच थांबणार आहोत. धन्यवाद.